विद्यमान सरकारच्या अर्थसंकल्पात सर्व समावेशक तरतुदींचा समावेश करण्यात आलाय शेतकरी मागास वर्ग महिला विद्यार्थी यांच्यावर योजनांचा धोधो पाऊस पाडणारा विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची छाप असलेल्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या हितासाठी एक हजार कोटींची तरतूद शेतकरी वर्गासाठी विमा योजना ओबीसी प्रवर्गासाठी भरीव तरतूद मराठवाड्यातील पाणी पुरवठ्याकरिता निधी तसेच दिव्यांग व दुर्बल घटकासाठीचं अनुदान दरमहा सहाशे वरून एक हजार रुपये वाढवण्यात आलं आहे सरपंचांपासून ते कोतवालापर्यंत सर्वांनाच खुश केला आहे वीस हजार दोनशे ब्याण्णव कोटीची महसुली तूट तसेच हजार कोटींचा वार्षिक आराखडा मांडणारा चार लाख चार हजार सातशे त्र्याण्णव कोटींचा अर्थसंकल्प विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी तर विधान परिषदेत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडला दोन्ही सभागृहात मंत्री महोदयांनी काव्यपंक्ती व शेरोशायरीची बरसात करत पोतडीतून एक एक योजना बाहेर काढल्या दुष्काळाचा बळीराजाला दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरभक्कम तरतूद केली आहे कृषी क्षेत्रासह उद्योग सिंचन पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण महिला व परिवहन आदी क्षेत्रांच्या विकासावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आली आहे दलित आदिवासी भटके विमुक्त महिला अल्पसंख्याक घटकांसह बारा बलुतेदारासाठी निधींची भरघोस तरतूद करून सरकारनं त्यांची मने जिंकण्याचा प्रमाण केला आहे या अर्थसंकल्पाचं सर्व स्तरातून स्वागत झालं आहे परंतु विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं मात्र यावर सडकून टीका करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला पुन्हा गाजर दाखवल्याची टीका त्यांनी केली आहे यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे देखील विधानसभेच्या गॅलरीत उपस्थित होते